एक्सप्रेस गोलंदाज का जबरदस्त गोलंदाजी त्याने केली होती। एनबी ट्रॉफी सिंबल ऑफ ट्रस्ट या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू आणि त्या चेंडूला व्यवस्थित ओळखून रिव्हर्स स्वीपचा फटका मारलाय आणि पंचांकडून थांबतो इशारा। सहा धावा। सुनील निंबाळकर, सुनील निंबाळकर स्टेजवर यायचे। सुनील निंबाळकर यांचा सत्कार दत्ताबापू अनपट, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगणगाव गट आणि नियोजन मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते यांचा सत्कार होत आहे, त्यांचा स्वीकार करायचा आहे। पुढील चेंडू तटवला, या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चार धावा नक्कीच मिळतील। फलंदाजी कशी करायची दाखवून देतोय आणि चेंडूवर प्रतिहल्ले चढवतोय तो फलंदाज शरद पारखे आणि धावसंख्या झाली आहे 10। सचिन साळवेच्या गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडलाय तो शरद पारखे। बारामती यंगर्स यांची गोलंदाजी आणि निलेश दादा भिंताडे धनकवडी या संघाची प्रथम फलंदाजी आहे। सचिन साळवे समालोचन कक्षाकडून गोलंदाजी, यष्ट्यांचा जवळ येऊन हा चांगला चेंडू खाली राहणारा, बॅट आधी फिरवली होती, चेंडू नंतर गेला होता यष्टीरक्षक कडे। पहिला टिंब चेंडू ज्या प्रकारे पहिले दोन फटके आपण बघितले सर्वांनाच प्रभावित केले। परत एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि धावांची शॉपिंग सुरू आहे, मात्र शरद पारखे यांच्याकडून डिसेंबर महिना जवळ आहे, एंड ऑफ सीझन सेल असते ना, तसा तो धावा घेतोय आणि दुसरा चौकार, धाव संख्या झाली आहे 14। ज्या पद्धतीने तो खेळतोय असं मला वाटत नाही कुठलाही फटका त्याला अप्राप्य आहे। हळूवारपणे आणि या वेळेला पुल केलाय आणि दाखवून देतो की मी लेग साइडला सुद्धा फलंदाजी करू शकतो आणि चेंडूला पाठवून दिलाय दर्जेदार चौकार, स्वीपचा फटका आणि या फलंदाजीने आता कुठेतरी गोलंदाजीला नामोहरम केलंय। धावसंख्या झाली ती 18। शरद पारखे नावाचं वादळ घोंगावतंय, गोलंदाजीचा आता कस लागणार आहे। परत एकदा 3 out of 3, तिन्ही वेळा सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवणारा शरद पारखे आणि हा उत्तुंग षटकार। धावसंख्या 24। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पूर्ण स्पर्धेतलं सर्वात महागडं पॉवर प्लेचं षटक, 24 धावा, 2 dozen धावा। जबरदस्त फलंदाजी, आता गोलंदाज आहेत अक्षय टावरे, हा सुद्धा चांगला गोलंदाज एनबी ट्रॉफी मध्ये। या सर्व गोलंदाजांनी आपापल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केली होती। आणि प्रथमच फलंदाजीसाठी आता सज्ज होत आहे तो श्री खुणे, म्हणजे श्रीकांत खुणे।
आपण बघत आहात राज्यगट नांदेड आयोजित श्री भैरवनाथ चषक 2022 16 नोव्हेंबरच्या आजच्या दिनी तालुका निहाय ही स्पर्धा। पहिला चेंडू अगदी रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, पारखेचं बघून कुठेतरी खुणेला सुद्धा असं वाटलं की मी पारखे होऊ शकतो आणि धाव काय मिळणार नाहीये। यावेळेला चांगली उसळी होती चेंडूची आणि बाईची एक धाव, धाव संख्या 25। आणि शरद पारखे ज्या पद्धतीने खोऱ्याने दावा करतो या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये लोअर फुल टॉस आणि यावेळेला सुद्धा एक धाव नक्की पूर्ण करणार शरद पारखे। सौंदर्याने थांबलेली फलंदाजी म्हणावी लागेल शरद पारखे यांची। बघा आपल्या नांदेडमध्ये हेलिकॉप्टर सुद्धा येतात, हे महत्वाची गोष्ट आहे। आणि येतात म्हणजे काय, वरून जात नाही, लँड पण होतात आणि टेकऑफ पण करतात। आणि याच वेळेला अगदी टोलावर मारलेला हा फटका स्ट्रेट शॉट, आणि अशा फटक्यांसाठी क्रिकेटमध्ये फिल्डिंग पोझिशन नाही आहे। चार धावांची अजून भर पडते, धाव संख्या झाली 30, दोन बाद 30। तीन वेळा प्रयत्न झाला आतापर्यंत श्री खुणे यांच्या मार्फत, मात्र धाव संख्या 30 वर थांबली आहे। दुसरं षटक फुल टॉस बॉल, झेलची संधी होती मात्र क्षेत्ररक्षक भरपूर लांब असल्या कारणाने दोन धाव नक्कीच पूर्ण करतील श्री खुणे। धाव संख्या झाली 32। अक्षय टावरे आपलं षटक पूर्ण करतोय, दोन षटक 32 धावा, एकही गडी बाद झाला नाहीये। आज मात्र नांदेड गावासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, भैरवनाथ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। फलटण मधलं नांदेड हे आकर्षणाचं केंद्रबिंदू, सध्या एक वलय निर्माण झालं या गावाला क्रिकेटमुळे। आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळेला श्री भैरवनाथ चषक 2022 याला सुद्धा एक मोठं स्थान आणि सन्मान मिळेल। गोलंदाजीमध्ये बदल, चार षटकांचे सामने आहेत म्हणजे चार वेगवेगळे गोलंदाज गोलंदाजी करू शकतात, प्रत्येक गोलंदाजाला जास्तीत जास्त एक षटकाची मुभा आहे। मोहिन बागवान बघायचं बागवान काय करतोय। यावेळेला हेलिकॉप्टर शॉट बाजवण्याची शक्यता नकारते, नाही षटकार अगदी बागवानकडून ऑफ साइड बटईने घेत सुंदर फटक्यांची धावबाग आता फुलवायची सुरुवात होईल। कारण पहिलाच मोठा फटका शरद पारखे दाखवतो, मी उलटा खेळतो सुलटा खेळतो, उजव्या बाजूला खेळतो डाव्या बाजूला खेळतो, खेळपट्टीच्या समोर खेळतो खेळपट्टीच्या मागे खेळतो शरद पारखे। यावेळेला सुद्धा चौकार, अगदी आरामात मारतो या फटका चौकाराचा, धाव संख्या झाली ती 42। अर्थात बारामती यंगर्स मध्ये कृष्ण पवार यांना तुम्ही बघत आहात, त्यांच्याकडे सुद्धा मोठे फटके आहेत।
परंतु आता कड़ी शरद पारगे हा नक्की चांगली फलंदाजी करते है। दयनीय झाली आहे, 35 धावांवर खेळतोय आणि जर हा नाबाद राहिला तर आजचं पहिलं अर्धशतक एखाद्या खेळाडू मार्फत बघायला मिळेल। 9 चेंडू 35 धावा, जवळपास 400 सरासरीने तो फलंदाजी करतोय। हा पहिला असा फटका आणि बाद होतोय, चांगला झेल टिपला इस्टच्या मागे, अगदी जवळपास चिकटून उभा होता आसिफ सय्यद आणि बाद होऊन परत शरद पारगे आणि पारगे बाद होता होता समाधानाचा सुस्कारा नक्कीच सोडलाय तो म्हणजे गोलंदाजी करणारा बारामती यंगर्स या समोर मोहन बागवान। बागवान ने सांगितलं ठीक आहे माझ्या बागेमध्ये तू एक झाड लावू शकतो आणि ते पण रोपता देईल, झाड नाही, तुला खतपाणी टाकून मग त्याला वटवृक्ष करावं लागेल कारण मी आहे बागवान। नवीन फलंदाज ओमकार पोकळे ओपी। मोहन बागवान ने चांगलं गोलंदाजी केली आहे कारण शरद पारगे खूप चांगला एकाग्रतेने खेळत होता परंतु स्वतःच्या चुकीवरच बाद झालाय असं म्हणावं लागेल शरद पारगे। आसिफ सय्यदला म्हणलं पाहिजे चांगला झेल, दिसायला जरी सोपा असला तरी त्याने त्याची घारीची नजर होती त्या झेलवर। मंदगतीचा हा चेंडू, बागवान आता ड्रीम टप्पा टाकतोय, असे टप्पे पाहिजे खेळामध्ये, लोक दोनच गोष्टी क्रिकेटमध्ये लक्षात ठेवतात, एक चांगला टप्पा आणि बाहुबलीचा कटप्पा। यावेळेला टायमिंग चांगली होती, एक धाव पूर्ण केली गेले, चांगली पैकी आउटफील्ड मधन बघायला मिळते आपल्याला। धावसंख्या 43, एक गडी बाद, 35 धावा काढत बाद झाला शरद पारगे। एक गडी बाद 43, ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे धावांचं नंदनवन नक्कीच आपल्याला फुलताना बघायला मिळेल। यावेळेला सुद्धा एक धाव पूर्ण करतोय तो खुणे, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव वेगाने धावून पूर्ण करतोय खुणे। खुणे च्या पाऊल खुणा, भारत कदम, काय जबरदस्त अर्धशतक झळकावलं एनबी ट्रॉफी मध्ये भारत कदम यांनी। बारामती यंगर्स कडे पण जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग अटॅक आहे, 3 षटक संपलेत, धावसंख्या झाली 44, गडी बाद झालेत 1। आता दुसरा गडी धावबादच्या रूपाने बाद होतो, श्री खुणे हा बाद होऊन परततोय आणि निलेश दादा भिंताडे धनकवडी या संघासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय। गोलंदाज आता येतील ऋषी शिंदे जे शेवटचं षटक टाकतील आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर आणला आहेत। शेवटचं षटक यावेळेला चेंडूला पुल केलंय मात्र एक धाव कमीत कमी मिळणार आणि आता दुसरी धाव सुद्धा वेगाने धावत आहेत
46 धावा 2 बाद निलेश दादा बिंताडे धनकवडी एक झेल उड़ू शकतो आसिफ सय्यद पोहोचला होता मात्र चेंडू भवऱ्यासारखा फिरला आणि बॅकअपला कोणी नव्हतं आता मात्र कुठेतरी बॅकअप येतोय तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल साठी फौजी 11 आयुष 11 आणि मावळ प्रतिष्ठान यांनी नाणेफेक साठी सज्ज राहायचंय फौजी एकादश आयुष 11 आणि मावळ प्रतिष्ठान जरा संपर्क करा बघा आम्ही मगाचपासून सांगतोय की प्लीज राखीव खेळाडू पाठवा सुधीर आहे फलंदाज ऋषी शिंदे आणि सुधीर यांच्यामध्ये आता द्वंद्व या वेळेला बॅट स्वाईप केली आहे कमीत कमी एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण करायचा मानस होता पण काय थ्रो आहे फेकी निघाली होती आसिफ सय्यद कडे संतोषने दिलेला चांगला थ्रो आणि आसिफ सय्यद चुका करत नाही चांगली उंची आहे त्याच्याकडे उंचा पुरा आसिफ सुधीर बात करतोय आणि आता संदेश पार्टे मैदानामध्ये उतरतोय निलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचा उपाध्यक्ष एनबी ट्रॉफीचा आयोजक प्रतिगिरण पुण्याचा पाठीचा कणा अंडर 19 महाराष्ट्रासाठी खेळणारा असा हा संदेश पार्टे पावसाळी क्रिकेटमध्ये खूप नाव गाजवलं संदेशने आणि चांगली स्पर्धा आयोजित केली निलेश दादा बिंताडे धनकवडी पुण्याच्या स्पर्धेमध्ये जे ड्रेसेस आपण बघितले होते खूप सुंदर मटेरियल त्याने खेळाडूंना उपलब्ध करून दिलं टी शर्ट ट्रॅक पॅन्ट कॅप चांगला माणूस मला आजही आठवते ते पुणेमध्ये पावसाचं थैमान आणि त्यात त्याचा पायाला पत्रा जरी लागला तरी त्याने प्राण वाचवले म्हणजे हे महत्त्वाचं आहे प्राण वाचवणारे संदेश पार्टे मॅन ऑफ क्रायसिस आल्या आल्यास मोठा फटका अगदी रॉकेट सारखा आकाशात गेलाय चेंडूच्या खाली संतोष आणि संतोष झेल घेतोय आणि संतोष लष्कर आणि आता लष्कर खेळतोय आणि फौजी 11 यायची बाकी आहे क्या बात आहे बाकी संतोषने जो झेल टिपलाय संदेश पार्टीने विचारलं होतं संतोष काय म्हणतोस आणि संतोषने झेल घेतला आणि संदेश पार्टी शून्यावर बाद सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीये गडी बाद होत आहेत या सर्व चांगल्या चिन्ह आहेत बारामती यंगर्स या संघासाठी 48 धावा 3 षटकांमध्ये मला वाटतं 44 धावा झाल्या होत्या नवीन फलंदाज राजेश सोरटे हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आत्ताच राजस्थानमध्ये त्याला मॅन ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक भेटलं होतं बघायचं सोरटेकडे वेळ खूप कमी आहे पण सोरटे काही ना काही करतील रवी स्वीप मारण्याचा प्रयत्न अपील करतोय आसिफ सय्यद ज्या संघाच्या धावा अगदी ऍक्सिस बँकच्या कॅशियर सारख्या वाटत होता अचानक शेवटच्या षटकामध्ये बघतोय आपण मारवाडी कंपनीचा अकाउंटंट झालाय ऋषी शिंदे धावा निघतच नाहीये
चेंडू हवे सोपा झेल अजून एक गडी ऋषी शिंदे यांना भेटतोय मोहन बागवानी टिपलेला हा झेल बाग बा रब है बाग बा आपण डीजे नाही आहे ना तर गाणं वाजवलं असतं बागवानसाठी फक्त 48 धावा स्कोर दाबला गेला शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि आता सामना जिंकण्यासाठी 49 धावा बनवायचे आहेत अगदी 12 सरासरीने आणि पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत फौजी 11 आयुष 11 आणि मावळ प्रतिष्ठान शेवटचा कॉल आहे दोन्ही संघांसाठी नाणेफेकीचा कॉल साठी आपण प्लीज लगेच आमच्या मुख्य मंचकाकडे यायचं आहे फौजी 11 आयुष 11 आणि मावळ प्रतिष्ठान आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्या वेळेला भातसमूहाची मावळ तुमच्या समोर येतो तो आमचे मित्र इंदर भूषण चंद्रकांत शेटे चला टॉस साठी विनंती असेल चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि टॉस साठी देखील विनंती असणार आहे लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय फौजी 11 म्हणजेच आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि विरोधात मावळ प्रतिष्ठान चला टॉस साठी यायचं दोन्ही टीमच्या कॅप्टनने विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 49 धावांचं लक्ष होतं नाही परंतु सोपं नाहीये आणि त्यामुळे मॅच तर नक्कीच रंगतदार होईल मावळ प्रतिष्ठान संघासाठी आनंद चव्हाण आणि त्याचबरोबरीने फौजी आयुष 11 संघासाठी तानाजी बनसोडे दाखल झालेत हरीश पंड्या सर असतील टॉससाठी प्राचार्य डी एन कोळेकर साहेब शेतीशाळा फलटण या नाणेफेकसाठी या सर चला फौजी 11 आयुष 11 आणि मावळ प्रतिष्ठान दोघे या आनंद चव्हाण आलेले आहेत कॉल मावळ प्रतिष्ठानचा कॉल आहे हेड इज द कॉल टेल आहे तर काय निर्णय घेतलाय सर निर्णय मी लगेच सांगतो मला निर्णय सांगतो सर तुम्हाला लवकर सांगा मॅच संपायच्या अगोदर थँक्यू धन्यवाद हरीश पंड्या सर राजेगड नांदेल आयोजित श्री भैरवनाथ चषक 2022 आपण पाहत आहोत एका दिवसात तालुक्याच्या क्रिकेट संघांना लखपती होण्याची संधी आहे या नांदेल गावात फलटण तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण सामना सुरू आहे एका बाजूला निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे खडकवासला मतदारसंघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता यंगर्स बारामती तालुकाने या क्रिकेटमधील एक मातब्बर संघ म्हणून ज्या संघाची देखील महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते एका बाजूला आपण पाहू शकता भरत कदम आणि त्यांच्या जोडीला कृष्णा पवार पव्या माळशिरसचा या कृष्णाचा देखील नावाचा डंका आपण पाहतो एक विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ 12 खेळाडू पहिल्या डावातही नव्हता आला कृपया विनंती आहे तो असेल तर पाठवा नाही तर आम्हाला नावं तरी कळवा तिकडनं संदेश सर
राजेश राजेश ओटे आशीष येतात पहिला बॉल फुल टॉस त्याला मात्र मिड ऑनच्या डोक्यावरून खेळलाय कृष्णा पवार यांचा पहिल्याच बॉलवर ओवर येतो चौकार आशीष प्रधान का पहिल्याच बॉलवर चौकार त्याला पाहायला मिळतोय कृष्णा पवार 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 काय या परिसराला नवीन नाहीये कृष्णा पवार यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर मोठा फटका आलाय चार धावा वसूल केल्या आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत आणि दुसऱ्या बॉलवर आशिषने दाखवलंय मी का आले गोलंदाजीसाठी जरी 49 धावा आहेत आम्ही प्रयत्न करणार आहोत ते या ठिकाणी पाहिलं मिळालं आणि विकेट येते कृष्णा पवार यांच्या रूपात एक मोठी विकेट आली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आज तालुका निहाय क्रिकेट पाहतोय त्याला एका आयकॉनची जोड आणि हे क्रिकेट मात्र नक्की चांगल्या पद्धतीचं आपण पाहतोय एका दिवसाच्या स्पर्धेसाठी एवढी मोठी तयारी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि जसजसा आता उन्हाचा तडाखा कमी होतोय हळूहळू प्रेक्षकांनी मैदान फुलून जाताना पाहायला मिळेल फलंदाजीसाठी जर पाहिजे तर चेतन कारंगे यांना आपण पाहतोय बारामतीच्या संघाचंही कौतुक करावं लागेल ज्या ज्या वेळेला मग पीटीपीएल असू देत महाराष्ट्र प्रीमियर लीग असू देत किंबहुना नुकतीच एनबी ट्रॉफी असू देत बारामतीचा संघ चांगली कामगिरी खुल्या गटातील क्रिकेट खूप कमी आता बारामतीचे खेळाडू खेळतात परंतु ज्या ज्या वेळेला ते एकत्रित येतात खूप घातक असतात मैदानात बारामती यंगर्स आणि या टीमची सर्व सर्व बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत चेतन काळंगे शिवसंग्राम ट्रॉफीमधील बॅटिंग त्यांची अजूनही आठवते जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं परंतु आशिष देखील स्वतःला सिद्ध करायला आलेत निलेशदादा भिंताडे या नावाच्या माध्यमातून जर पाहिलं तर खूप मोठी स्पर्धाही आपण पाहिली आणि अगदी सर्वांनी त्या स्पर्धेचं कौतुक केलं तर आज सर्वजण सर्वांच्या नजरा नांदल गावावर असतील कारण नांदलमध्ये एक भव्य दिव्य अशी स्पर्धा श्री भैरवनाथ चषक आपण पाहतोय फलटण तालुक्यातील एक महत्वाचं गाव नांदल आज या नांदल गावात क्रिकेट नांदताना पाहायला मिळत आहे पहिला बॉल जास्त सफल झाले परंतु चेंडूच्या रेषेत नव्हते अगदी खोलवर चेंडू टाकला आशिष पहिलाच बॉल तर फसला होता परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत धावसंख्या 5 गेली आहे 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते पहिलं 49 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता म्हणजे एका बॉलवर कमीत कमी 2 धावा तर तुम्हाला काढावे लागतील सरासरी आता मात्र भारत कदम याही नावाच्या या भारत कदमने देखील प्रभावित केलंय पुणे जिल्ह्याचं क्रिकेट गाजवत असताना आम्ही त्यांना आनंदवाडीला देखील जबरदस्त कामगिरी देवगडला देखील खेळताना पाहिलंय तर चर्चेतील खेळाडू भारत कदम यावेळेला फटका कवरच्या दिशेने एक ताकदवर फटका खेळताना पाहायला मिळाला आणि बघता बघता सीमारेषा दिशेने मार्गस्थ होतोय परंतु 2 धावा तिकडे मिळतील धावसंख्या 2 पुढे जाते आशिष आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 5 यानंतर 3 मॅचेस येणं बाकी आहे आयोजकांचं कौतुक करत जे काही करायचं एका दिवसाचंच करायचं वन डे फिनिश स्पर्धा पाहायला मिळते काही स्पर्धा व्हाईट बॉल घोषित केला जातोय काही स्पर्धा 2 दिवस चालतात काही 3 दिवस काही 4 काही 5 काही 7 काही 10 15 दिवस सुद्धा स्पर्धा चालतात परंतु इकडे काही नाही फटाफट नांदलकरांचं कामच फटाफट आहे हे त्याच दिवशी चालू त्याच दिवशी फिनिश यावेळेला आता मात्र चांगला फटका येतोय लॉफ केला कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु भारत यांच्या बॅट मधून आलेला फटका जाईल सीमारेषा पार चौकार खूप चांगला फटका चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं आणि चांगल्या ठिकाणी पाठवलं देखील या बॉलला धावसंख्या 4 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 10 धावांवर धावफलक पाहायला 12 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय 12 धावा धावफलकावर म्हणजे चांगली सुरुवात झालीय या स्पर्धेसाठी मग इकडे खूप कमी वेळ असं पाहायला मिळतं बऱ्याचदा आम्हाला आयोजकांची नावं घ्यावी लागतात परंतु इकडे पहिलंच सांगितलंय कुणाचंच नाव घेऊ नका फक्त गावाचं नाव घ्या संपूर्ण गाव आयोजन करतंय म्हणजे जरी या स्पर्धेचं यश असेल अख्ख्या गावाला विभागून जाणार आहे खूप कमी वेळ हरिसर असं आपल्याला पाहायला मिळतं
यावेळी एक वेगळाच फटका फेश केला का या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा आपण पाहतो, परंतु शरद पारगे तत्परतेने पोहोचले, सीमारेषेच्या दिशेने जाणार नाही याची काळजी घेतली, चांगला फटका, परंतु या चांगल्या फटक्यावर चांगलं क्षेत्ररक्षण देखील शरद पारगेचं पाहायला मिळालं. पहिल्या डावात शरद पारगे बरसला, 35 धावांची खेळी, केवळ 10 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने केली. पहिलं षटक संपतंय, 49 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या झाली आहे 13 धावा, एक गडी बाद 13 धावा, यंगर्स बारामती. समोर जर पाहिलं तर निलेश दादा भिंताडे 11, धनकवडी पुणे. या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं देखील जर पाहिलं तर सचिन बाड असतील, सागर भिंताडे असतील, अलीकडे संदेश पार्टे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट संघाचं पाहायला मिळत आहे. विविध महाराष्ट्रातील भारतातील स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. दिल्लीला जाऊन देखील या संघाने स्पर्धा गाजवली आहे. आणि समोर जर पाहिलं तर तालुकानिहाय क्रिकेटमध्ये महाराष्ट्रातील मातब्बर संघाचे ज्या वेळेला नाव घेतलं जातं ना, त्यामध्ये यंगर्स बारामतीचं देखील नाव घेतलं जातं. आता मात्र गोलंदाजीसाठी हे षटक खूप महत्वपूर्ण असतात, कारण एका गोलंदाजाने एकच षटक टाकायचं. ऍज अ आयकॉन या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे राजेश सोरटे. पिंपरी चिंचवडचा हा गोलंदाज देखील चर्चेत असतो, चर्चेत असते त्यांची नेहमीच, कारण 2 महिन्यापूर्वी राजस्थानला झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक घेतली होती. त्याचबरोबरीने आठवते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स देत असताना मोटरसायकल बाईक या खेळाडूने मिळवली होती. असा हा खेळाडू गुणवान, हर हुन्नरी आणि तेवढाच त्याच्याकडे पाहिलं तर सीधा साधा खेळाडू. राजेश सोरटे या बॉलला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता. भारतानी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, पॉईंटच्या डोक्यावरून खेळलं आणि जोपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या जाते ती 15. धावांवर धावफलक आहे, 49 पाठलाग करायचा. विकेटची गरज आहे या ठिकाणी एनबी स्पोर्ट्सला, तर धावांची गरज आहे यंगर्सला. यावेळेला आक्रमण केलंय, मोठा फटका जरूर खेळलाय. एक धाव तिकडे घेतली, सुधीर येतात तिकडे, चेंडूची फेकी तत्परतेने, वा काय चेंडू फेकलाय, अगदी यष्ट्यांच्या लगोलग एकच धाव मिळेल. अशा प्रकारचे चेंडू जर आले तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते आणि राजेश सोरटे यांना संदेश पाटील यांनी तेच सांगितलंय, तुला मॅच मध्ये चुरस निर्माण करायची, कमी धावा द्यायच्या, तुला विकेट घ्यायच्यात. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चेतन काळंगे आणि त्याचबरोबर भरत ही जोडी नक्कीच नेहमीच हिट राहिली बारामतीसाठी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल जरूर फिरलाय, परंतु त्याला पाहिलेच्या दिशेने पाठवलं, बॉल थोडासा बाजूला गेला परंतु लगेच पाठवला. चुरस या मॅच मध्ये निर्माण करतात ते म्हणजे राजेश सोरटे. प्रेक्षकांनाही चुरसच आवडतात, एकतर्फी मॅच कुणाला आवडतात, आणि ती चुरस पाहण्यासाठी तालुकानिहाय क्रिकेटची चुरस काय आहे. आता तालुकानिहाय क्रिकेट या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं, जसं ते रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं, पण तोही दिवस दूर नाहीये ज्यावेळेला रायगडचे संघ इकडे येतील आणि इकडले संघ रायगडला जाऊन खेळतील. आमच्याकडे वळतायत, कळवतात, वाईट बॉल आहे, अवांतरच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी मिळेल. राजेश सोरटे जरूर चांगले गोलंदाज आहेत, मागील 3-4 वर्षात या खेळाडूने आपल्या नावाच्या जोरावर मोठमोठ्या संघांमध्ये आपली जागा बनवली आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऍज अ आयकॉन म्हणून, जसं सध्या अक्षय तावरीला मागणी आहे ना, तशीच राजेश सोरटे यांना देखील मागणी आहे. यावेळेला 11 खेळलाय फटका, एक धाव तिकडे मिळेल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय, चेंडूची फेकी आणि लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चेतन काळंगे ज्यावेळेला मैदानात असतात ना, त्यावेळेला ते स्वतः म्हणा किंवा साथीदाराला, केवळ षटकार चौकार मारण्यापेक्षा एकेरी दुहेरी धावांवर देखील त्यांचा भर असतो, तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकात जर पाहिलं तर मोठा फटका, षटकार चौकार नाही आले परंतु धावा येत आहेत ना. धावा संख्या झाली आहे ती 20. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 14. चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता आहे ती 29. 14 चेंडू 29, मॅच रंगत दर होताना पाहायला मिळते. पलटन मध्ये आपण आहोत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने, तो फसला आहे, चेंडू आहे हवेत, राजेश सोरटे. असं होऊ शकतं का? होऊ शकतं, क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. चांगल्या खेळाडूकडून झेल सुटताना देखील आपण पाहिले, तसंच आज राजेश सोरटेने सोडलेला हा झेल प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणू शकला असता, परंतु तसं नाही झालं. आज बारामतीवरून या ठिकाणी काही चाहते उपस्थित झाले आहेत. युवराज बंटी काटे, बारामती काटेवाडी आणि त्याचबरोबर अक्षय दळवी,
काटेवाड़ी या दोघांचंही या नंदल ग्रामस्थांच्या वतीने श्री भैरवनाथ चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी निर्माण केली होती संधी, संधीचं सोनं नाही झालं, परंतु मॅचमधील चुरस कायम आहे. कारण मोठा फटका नाही या करता एनडी स्पोर्ट्स खुश असेल, परंतु विकेट गमावली गेली नाही याकरता खुश असतील ते मात्र यंगर्स देखील. एक चुरशीची मॅच, चुरशीचा सामना, तालुका निहाय क्रिकेट नांदल. या वेळेला आक्रमण केलं जातंय. हा खेळाडू कधी आक्रमक होईल याचा नेम नाही, परंतु आक्रमण जरूर केलं. वाराच्या झोताने चेंडूला आतमध्ये आणलं. क्षेत्ररक्षक होते सुधीर, पकडले जाते कॅच आणि या डाव ओव्हरच्या शेवटी आली महत्वपूर्ण विकेट. जबत मॅचच्या दिशेने अक्षय तावरे, ज्या खेळाडूची चर्चा सध्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आहे, आणि मी आजच ग्वाही देतो येणाऱ्या कालावधीमध्ये भारतातील किंबहुना भारताच्या बाहेर देखील ज्या ज्या वेळेला मोठ्या स्पर्धा होतील त्यामध्ये अक्षय तावरे या नावाचा समावेश असेलच. कारण एवढा परफॉर्मन्स त्याने दिलाय. माणसाचा परफॉर्मन्स बोलतो, खेळाडूचा परफॉर्मन्स बोलतो. तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही. हे सोशल मीडियाचं जग आहे. एक काळ असा होता चांगलेच खेळाडू, खूप टॅलेंट होतं, परंतु ते जगभर पोचत नव्हतं. आता सोशल मीडिया आहे, यूट्यूब नावाचं माध्यम आहे. चांगली कामगिरी करा, तुम्हाला प्रसिद्ध करणारे भरपूर आहेत. त्यामुळे चांगली कामगिरी करणं आणि चांगलं क्रिकेट खेळणं हे महत्त्वाचं आहे. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजे श्री भैरवनाथ चषक नांदल गावाची. गोलंदाजीसाठी राजेश सोरडे. धनंजय, धनंजय मात्र या ठिकाणी आपल्या पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. मॅच मध्ये चुरस आहे अजूनही. या वेळेला आल्या आल्या एक मोठं आक्रमण या ठिकाणी. भारत कदम कशासाठी ओळखले जातात तर याच्यासाठीच. ते आहेत सिक्सर किंग बारामतीचे. येतो षटकार. 27 धावा फलकावर होत आहेत अजूनही, मात्र मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू जर पाहिलं तर 11 आहे 11 चेंडू 22. या षटकावर मॅचचं गणित अवलंबून आहे. या षटकामध्ये किती धावा येत आहेत, कारण ते खूप महत्वाचं असणार आहे. आणि त्यासाठी धनंजय यांच्या हातात चेंडू आहे जरूर, परंतु मॅच संपलेली नाहीये. कम बॅक एनबी स्पोर्ट्स करू शकतं. एनबी स्पोर्ट्सकडे क्षमता आहे. संदेश पार्टे यांचं नेतृत्व संघाला लाभताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला चेतन काळंगी यांचं बारामती यंगर्स केले कित्येक वर्ष नेतृत्व करत आहे. आणि दोन बारामतीचे असे टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भारत कदम, दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे. भव्या कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. कम बॅक एनबी स्पोर्ट्सला करावं लागेल. नांदलगावची स्पर्धा आपण पाहतोय. श्री भैरवनाथ चषक 2022 राजगड नांदल आयोजित असणारी स्पर्धा. लाख मोलाची म्हणजेच 1 लाखाचं पहिलं बक्षीस आहे या स्पर्धेचं. लखपती टीम कोण होणार संध्याकाळी कळेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, याचीच गरज होती. या ठिकाणी तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आणि आणखीन एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. शेवटचे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. धनकवडी जिंकणार की बारामती जिंकणार. यावेळेला आणखीन एक चेंडू. वा, एक फटका आला, परंतु लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. नाव आहे गोलंदाजाचं धनंजय. धावा रोखताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 22 धावा. समीकरण महत्वपूर्ण आहे. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. भारत प्रयत्न करतायत, परंतु धनंजय त्यांना थांबवतायत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कौतुक करील मी धनंजयचं जे कमबॅक केलंय त्यांनी. अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बघता बघता मॅच रंगात आली, बघता बघता समीकरण बदललं, बघता बघता प्रेक्षकांची मनं जिंकली या मॅचने. अशा प्रकारची मॅच सुरू आहे. एका बाजूला खडकवासला विधानसभा म्हणजेच धनकवडी पुणेचा संघ, एनबी स्पोर्ट्स निलेशदादा भिंताडे, 11 धनकवडी पुणे. दुसऱ्या बाजूला बारामती यंगर्स. यंगर्सची चर्चा तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि आता हे पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करतात. दोन्ही संघ बलवान आहेत, बलाढ्य आहेत, परंतु ही मॅच जिंकणार कोण हेच बाकी आहे. गरज होती मोठ्या फटक्याची. अक्षय तावरे यांच्या बॅटमधून आलेला फटका, परंतु तिकडे एक धाव घेतली जाईल. आणि हळूहळू मात्र या ठिकाणी परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न एनबी स्पोर्ट्सचा होताना पाहायला मिळतोय.
आता इकडे हा चेंडू मॅच मधील सर्वात निर्णायक असणार आहे. पाहूया काय होणार. सात चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. नांदेडची ही स्पर्धा कोण जिंकणार, आज नांदेडगाव कोण गाजवणार, खूप चांगलं आयोजन एका दिवसाच्या स्पर्धेसाठी आयोजकांनी केलंय. आणि आज नांदेडमध्ये बाजी मारणार कोण फलटण तालुक्यातील. यावेळेला आक्रमण केलं जातंय, गरज होती या ठिकाणी मोठ्या फटक्याची या बॉलवर आणि आलाय मोठा फटका. भारत कदम यांच्या बॅटमधून येतोय षटकार. सहा 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 धावा. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकारानिशी मॅचचं गणित बदललंय, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. शेवटचं एक षटक बाकी आहे. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एक शेवटचा षटक बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चेंडू जर पाहिलं तर हातात सोपवण्यात येतोय. राजेश सोलटे सहकार्य करा, आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. एक भला मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. मॅच आता चुरशीची झाली आहे. भारत कदमचा तो षटकार खूप निर्णायक होता, परंतु मॅच अजूनही ऑन आहे. मॅच धनकवडीला जाऊ शकते, बारामतीलाही जाऊ शकते, यंगर्सकडे जाऊ शकते, एनडी स्पोर्ट्सकडे जाऊ शकते. शेवटची ओव्हर यावेळेला बॅकफुटला जाऊन बॉलला मात्र कव्हरच्या दिशेने घालण्याचा प्रयत्न राहिला. एक रन तिकडे घेतली गेली आणि आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. अजूनही 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. का मॅच धनकवडीच्या दिशेने म्हणजे खडकवासला मतदारसंघाच्या दिशेने जाईल का, कि मॅच बारामतीच्या दिशेने जाईल. चेतन काळंगे इकडे जिंकतील की संदेश पार्टे इकडे जिंकतील ते या ठिकाणी पाहायचंय. यंगर जिंकणार की एनबी स्पोर्ट जिंकणार. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता गोलंदाज विजय आपल्या टीमला विजय मिळवून देतील का, तर दुसऱ्या बाजूला भारत कदम यांचे नक्कीच कदम विजयाच्या दिशेने जातील का ते या ठिकाणी पाहायचंय. समीकरण बदलतायत. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सर्वांच्या नजरा या मॅचवर, सर्वांच्या नजरा भरतवर, सर्वांच्या नजरा गोलंदाजावर देखील. आक्रमण तर केलं गेलंय, फटका मोठा येतोय, परंतु तिकडे पकडली जाते कॅच आणि भरत कदम यांना माघारी पाठवण्यात विजय यशस्वी झाले. भरत बाद होत आहेत. पहा मॅच मध्ये पुन्हा चुरस निर्माण झाली आहे, कारण एक महत्वाची विकेट आली आहे. सचिन साळवे येत आहेत, मॅन फ्रॉम मुंडाळे. बघूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 13. मॅच जिंकणार कोण की मॅच टाय होईल, कारण टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. तर पाहूया बारामतीकर म्हणत असतील, बारामतीकरची टीम जिंकू देत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धनकवडीकर खडकवासलाकर म्हणत असेल खडकवासला जिंकू देत. क्रिकेटच्या चाहत्यांना आता देखील सुपर ओव्हरची आशा लागली असेल. सगळ्यात मॅचच्या दिशेने, कारण प्रेक्षकांना क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत पाहायचं असतं. जेवढं जास्त पाहायला मिळेल, ज्यावेळेला दोन बेस्ट टीम येतात ना, बेस्ट परफॉर्मन्स पाहायला मिळतो. आणि आता तशाच दोन बेस्ट टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्यात, परंतु यानंतर देखील दोन बेस्ट टीम आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ म्हणजेच चिखलीचा आयुष 11 फौजी 11 आणि त्यांच्या विरोधात प्रशांत दादा माळसकर प्रतिष्ठान मावळ
यांच्यातील मॅच पाहायला मिळेल, परंतु सामना होणार आहे विजय सचिन यांच्यासाठी। धावसंख्या एकने पुढे जाईल, तीन चेंडू बाकी आहेत, 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। अक्षय तावरे बारामतीचं आव्हान कायम ठेवतील का? तमाम बारामतीकरांच्या नजरा अक्षय तावरेवर लागलेल्या आहेत, ज्या अक्षयने या अगोदर त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात। आज काय होईल, या क्षणाला काय होईल, महत्वाचा क्षण। यावेळेला बॅकफुटला जाऊन या स्ट्रोकला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला, एकदा घेतली गेली, दुसऱ्या धावीसाठीचा प्रयत्न केला जातोय अक्षय तावरे, आणि अक्षयही बाद झाले आणि सचिनलाही नॉन स्ट्राईकला पाठवलं। अक्षयची चौकशी करा, त्या ठिकाणी दुखापत ग्रस्त तर नाही झाले, चौकशी करा। अक्षय ओके आहेत का? तर जावेत मॅचच्या दिशेने मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे, अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे। मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 11 धावांची आवश्यकता आहे। हा बॉल खूप निर्णायक आहे, सौरभ दळवी, सौरभकडे क्षमता आहे, सौरभ यांच्या देखील नावाभोवती वलय निर्माण झालंय, ते का निर्माण झालंय दाखवावं लागेल, फलंदाजी करावी लागेल, विजयचं कौतुक करावं लागेल, कारण या शेवटचं षटक त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे। परंतु मॅच संपली का नाही, सहजासहजी मॅच सोडणारी यंगर्स बारामती नाहीये। यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवलं विजयांनी आणि आणखीन एक एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। काही वेळापूर्वी जर पाहिलं तर बारामतीचं पारडं जड होतं, आता खडकवासलाचं म्हणजे धनकवडीचं एनबी स्पोर्टचं पारडं जड झालंय, हेच क्रिकेट आहे। मॅच मध्ये चुरस निर्माण झाली खरी, परंतु विजय यांचं हे षटक वाखाणे जोगते होतं। या षटकात दोन रनआउटच्या रूपात विकेट देखील त्यांना पाहायला मिळाल्या। ऋषी शिंदे मोरगावचा आणखीन एक खेळाडू ज्यांना आपण खेळताना पाहतोय, परंतु गोलंदाज विजय यांचं कौतुक करावं लागेल। मॅच मधील औपचारिकता बाकी आहे, पुढे सरसाबस चौक खेळला आहे, चांगला फटका आहे, ओमकार अडवण्याचा प्रयत्न करतात तिकडे आणि अडवलाय देखील हा चेंडू आणि बघता बघता मॅच संपते। एम बी स्पोर्ट्स निलेश दादा बिंताडे 11 धनकवडी पुणे खडकवासला मतदारसंघ सामन्यात बाजी मारताना पाहायला मिळतोय। बलाढ्य संघ बारामती यंगर्स मात्र या स्पर्धेतून बाहेर पडताना पाहायला मिळेल, परंतु त्यांना आगामी स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा। मागील वर्षीचे विजेते आहेत, हेच क्रिकेट आहे। यावर्षी 1 लाखाची पारितोषिक या ठिकाणी जिंकलं होतं आणि आता जर पाहिलं तर दोन टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल